नमस्कार वीक्षकरे, वेल्थ इन्फो चैनल के स्वागत। वीक्षकरे, इंडियादल्ले फस्ट टाइम यूटीआई म्यूचुअल फंड हाउस मोमेंटम बेस्ड इंडेक्स फंड स्टार्ट मार्कोंडिदारे। इदु याव तर वर्क आगुत्तंद्रे, निफ्टी 200 अल्लि इरतक्कंत स्टॉक्स गळल्लि केवल 30 स्टॉक्स गळु याव ओंदु स्टॉक्स गळु इवत्तिन दिन मोमेंटम अल्लि इदावे अंत ओंदु स्टॉक्स गळन्नु अवरु सेलेक्ट मार्कोंडु आ ओंदु स्टॉक्स गळल्लि अवरु इन्वेस्टमेंट माड्ता होग्तारे। सो इत बंदू इंडेक्स फंड निम्हे इंडेक्स फंड अरे यहाँ वर्क गे वीडियो मेले कईकन नान वीडियो प्लेसमी अलग नोड़बूद इंडेक्स फंड बेची महिता तकबूद यह वो फंड स्टार्ट आगता है। सो यह वीडियो ना डीटेल्स ना नोड़ता हमण वीक्षक नहीं नम चल सब्सक्रैब आगे प्लस सब्सक्रैब आगे नमन प्रोत्साहसी अंत ना केकोतनी कन्डद्ली नमें स्टाक मार्केट आगे म्यूचुअल फंड कली मेरे ना वाट्सअप नंबर नहीं कॉन्टैक्ट मोदी। फस्ट मोमेंटम बेस्ड इन्वेस्टमेंट इंडेक्स फंड यूटीआई स्टार्ट मोतर यूटीआई म्यूचुअल फंड फंड बंदू यूटीआई निफ्टी 200 मोमेंटम 30 इंडेक्स फंड अंत फंड निफ्टी 200 स्टॉक्स इन्वेस्टमेंट मारते इधर एन एफ ओ अरे फस्ट टाइम इवर मार्केटली लिस्ट मेकोर और एन एफ ओ अंतिवी न्यू फंड आफर अंत बंदू 18 February 2021 स्टार्ट आगे 4 तारीख मार्च 2021 कूड़ा इले टाइम यह टाइम नावे सब्सक्राइब मे निगे वो यूनिटे 10 रुपये वो यूनिट तरह निम्हे यूनिट्स अलोकेट आगते फंड बंदू मार्केटली 12 तारीख के इतु लीस्ट आगते अदादल ना बेदे ना एस ई पी फंडली स्टार्ट मोबाइल। सो इत ओपन एंडेड फंड ये टाइमली इन्वेस्टमेंट आगे विड्रा कूड़ाबू फंड एक्सिट आदे ताद एक्सिट लोडू अप्लिकेबल आगोद। सो इधर एक्सपेन्स रेशियो बंदू 1% वर्ष के 1% अमौंटे चार्ज मतर यह फंड मैनेज के एन एफ ओ टाइम लमसम अमौंट ना इन्वेस्टमेंट मेकोर नहीं मिनिमम 5000 रुपये इन्वेस्टमेंट यू मार्केट लिस्ट आगते ना एस ई पी ना स्टार्ट अंदर मिनिमम 1000 रुपीस ना एस ई पी फंडली स्टार्ट मोबाइल। सो नेक्स्ट इवगन निफ्टी 200 मोमेंटम 30 इंडेक्स फंड यहाँ वर्क आगत ना नोड़ता हादसा यह वो फंड बंदू निफ्टी 200 इंडेक्सली बरतक स्टाक्स अब इन्वेस्टमेंट मैं 200 स्टाक्स। सो अदरवर फिल्टर मोतर 30 स्टाक्स इन्वेस्टमेंट मतर। सो बेरे बेरे सेक्टर ये स्टाक्स मोमेंटमल अंत वो स्टाक्स इवर इन्वेस्टमेंट मतर केवल 30 कंपनीस इन्वेस्टमेंट मतर। सो इवर इवती यू स्टाक्स सेलेक्ट मे अद्वर एव्री 6 मंथ्स अथवा 1 year सले पोर्टफोलियोन रीबैलेंस। सो अरे रीसेंट गेनर्स ऐड मे मत रीसेंट लूजर्स फंड रिमूव मातीवंतर हेल्ता। सो इवगा निफ्टी 200 ऐन वेटेज है सेक्टर वैसु अदे तर 30 स्टाक्स कूड़ा यह सेक्टर कूड़ा अदे तर वेटेज अलोकेट माता। सो इवग ना फंडली यहा सेक्टर एस्ट अलोकेट मारंत ना नोड़ता हादसा सेक्टर वैस इन रिप्रेजेंट माता आईटी स्टाक्स 21% वेटेज अलोकेट मारे कंस्यूमर गूड्स 19.85 फार्मा 19% मेटल 11% ऑटोमोबाइल 9% फाइनेंशियल सर्विसेज 9.32 हेल्थ केयर सर्विसेज 4.04 मत अदर सर्विसेज 3.6% अलोकेट मारे वेटेज इंडस्ट्रियल मैन्युफैक्चरिंग 2.19% अलोकेट मारे। सो इवत्तिन दिन इवर प्रकार ना नोड़ता हादसा टॉप स्टॉक्स स्टॉक्स इंडेक्स फंडल ना नोड़ता हादसे विप्रो फर्स्ट बरते महिंद्रा एंड महिंद्रा सेकेंड बरते इन्फोसिस एससीएल टेक्नोलॉजी जे एस डब्ल्यू स्टील टाटा कंस्यूमर प्रोडक्ट इन्फो एड्ज बजाज फाइनेंस मत एशियन पेंट्स। सो इवेलो बंदू फंडल टॉप 10 कंपनीस नानिमगे हेळ्ता इदीनि। सो नेक्स्ट नावे यूटीआई निफ्टी 200 मोमेंटम 30 इंडेक्स फंड इन्वेस्टमेंट मे ना नोड़ता हादसा वो रीसन को इवरमार तम पोर्टफोलियोन सिस्टमेटिक कंस्ट्रक्ट मे ये स्टॉक्स रिलेटिवली तुम चेना पर्फार्मेंस अद्वर ऐड मे याद चेना पर्फार्मेंस अद्वर रिमूव मे तमदे आगे प्रीडिफाइंड क्राइटेरिया मेले स्टॉक्स सेलेक्शन मत रिमूवल कूड़ा नड़ीयुत्ते हेल्ता।
ಸೊ ಈ ಒಂದು ಸ್ಟಾಕ್ಸ್ಗಳನ್ನು ಅವ್ರೇನು ಆ್ಯಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ನಾವು ಪ್ರೀವಿಯಸ್ ಇಂಡೆಕ್ಸ್ ಫಂಡ್ಗಳಿಗೆ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಹೋದಾಗ ಅಂದರೆ ಅದು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಅಲೋಕೇಷನ್ ಇರುತ್ತೆ, ಅದರ ತಕ್ಕಂಗೆ ಅವರು ಇವಾಗ ನಿಫ್ಟಿ ಫಿಫ್ಟಿ ಅಂದರೆ ಫಿಫ್ಟಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಸ್ಟಾಕ್ಸ್ಗಳೆಲ್ಲ ಅವ್ರು ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ. ಇದು ಆ ಥರ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಇದು ನಿಫ್ಟಿ 200 ಸ್ಟಾಕ್ಸ್ಗಳನ್ನ ಇವರು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಯಾವೆಲ್ಲ ಸ್ಟಾಕ್ಸ್ಗಳು ಇವತ್ತಿನ ದಿನ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಮೂಮೆಂಟಲ್ಲಿ ಇದ್ದಾವೆ ಅಂಥ ಒಂದು ಸ್ಟಾಕ್ಸ್ಗಳಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಇವರು ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಇದು ಮಾರ್ಕೆಟ್ ಟ್ರೆಂಡ್ನು ಕೂಡ ಅವರು ರಿಪ್ಲಿಕೇಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಈ ಒಂದು ಫಂಡು ಇವತ್ತಿನ ದಿನ ಯಾರು ವಿನ್ನರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಒಂದು ಸ್ಟಾಕ್ಸ್ಗಳಲ್ಲಿ ಆ್ಯಡ್ ಮಾಡೋದಕ್ಕೂ, ಮತ್ತು ಯಾವೆಲ್ಲ ಸ್ಟಾಕ್ಸ್ಗಳು ಲೂಸರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಒಂದು ಸ್ಟಾಕ್ಸ್ಗಳನ್ನ ರಿಮೂವ್ ಮಾಡೋದಕ್ಕೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಫಂಡು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಈ ಎಲ್ಲ ಕಾರಣಗಳಿಂದ ಅವರು UTI ನಿಫ್ಟಿ 200 ಮೊಮೆಂಟಮ್ 30 ಇಂಡೆಕ್ಸ್ ಫಂಡಲ್ಲಿ ನೀವು ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತೇಳಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಾವು ಈ ಒಂದು ಪಾಸ್ಟ್ ರಿಟರ್ನ್ಸ್ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಹೋದಾಗ ಈ ಒಂದು ನಿಫ್ಟಿ 200 ಮೊಮೆಂಟಮ್ 30 ಸ್ಟಾಕ್ಸು, ಹಾಗೆ ನಿಫ್ಟಿ 200 ಹಾಗೆ ನಿಫ್ಟಿ 50 ರಿಟರ್ನ್ಸ್ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಹೋದಾಗ ನಿಫ್ಟಿ 200 ಮೊಮೆಂಟಮ್ 30 ಇವೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಬೀಟ್ ಮಾಡಿದೆ ಅನ್ನೋದು ಕೂಡ ನಾವು ನೋಡ್ಬೋದು. ಸೊ ಕೊನೆಯದಾಗಿ ವೀಕ್ಷಕರೇ, ಯಾರೆಲ್ಲ ಈ ಒಂದು ಫಂಡಲ್ಲಿ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತೇಳಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಹೋದಾಗ, ಇದು ಬಂದುಬಿಟ್ಟು ನಿಫ್ಟಿ 200 ಸ್ಟಾಕ್ಸಲ್ಲಿ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಅದರಲ್ಲಿ ಲಾರ್ಜ್ ಕ್ಯಾಪ್ ಮತ್ತು ಮಿಡ್ ಕ್ಯಾಪ್ ಸ್ಟಾಕ್ಸ್ಗಳು ಕೂಡ ಇನ್ಕ್ಲೂಡ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ರಿಸ್ಕ್ ಅನ್ನೋದು ಕೂಡ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ. ಮಾರ್ಕೆಟ್ ಏನಾದರೂ ಕರೆಕ್ಷನ್ ಆದರೆ ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚಿನ ಕರೆಕ್ಷನ್ ನಾವು ನೋಡೋದಕ್ಕಾಗುತ್ತೆ. ಮಾರ್ಕೆಟ್ ಏನಾದರೂ ಬುಲ್ ರನ್ ಹೋದರೆ ಇದರಲ್ಲೂ ಕೂಡ ನಮಗೊಂದು ಒಳ್ಳೆ ರಿಟರ್ನ್ಸ್ ನಮಗೆ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ನಾರ್ಮಲ್ ಆಗಿ ನಾವು ಇಂಡೆಕ್ಸ್ ಫಂಡ್ ಅಂತಂದರೆ ತುಂಬ ಸೇಫ್ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ಇವಾಗ ನಿಫ್ಟಿ 50 ನಿಫ್ಟಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ 50 ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಸೇಫ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ಬಟ್ ಇದರಲ್ಲಿ ಆ ಥರ ಇರೋದಿಲ್ಲ, ಇದು ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಮೊಮೆಂಟಮ್ ಬೇಸ್ಡ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಇದರಲ್ಲಿ ನಮಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ವಾಲಟಿಲಿಟಿ ಅಪ್ ಆ್ಯಂಡ್ ಡೌನ್ ನಮಗೆ ಈ ಒಂದು ಫಂಡಲ್ಲಿ ನಮಗೆ ನೋಡೋದಕ್ಕಾಗುತ್ತೆ. ಹೈ ರಿಸ್ಕ್ ಇನ್ವೆಸ್ಟರ್ಸು ಯಾರೆಲ್ಲ ಒಂದು ಲಾಂಗ್ ಟರ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ವೆಲ್ತನ್ನು ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರೋರು ಈ ಒಂದು ಫಂಡಲ್ಲಿ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತೇಳಿ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈ ಒಂದು ಫಂಡಲ್ಲಿ ವಾಲಟಿಲಿಟಿ ಬೇರೆ ಒಂದು ಫಂಡ್ಗಳಿಗೆ ಕಂಪೇರ್ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ಹೆಚ್ಚಿರುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ಕೂಡ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ವೀಕ್ಷಕರೇ, ಇದಾಗಿತ್ತು ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು UTIದವರು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಒಂದು ಮೊಮೆಂಟಮ್ ಬೇಸ್ಡ್ ಇಂಡೆಕ್ಸ್ ಫಂಡನ್ನು ಅವರು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ತಿಳಿಸಿ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಯಾರಿಗೆ ಇದು ಸೂಟೇಬಲ್ ಆಗುತ್ತೆ, ಯಾವ ಥರ ಇದು ರಿಟರ್ನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದೆ ಪಾಸ್ಟಲ್ಲಿ ಅನ್ನೋದು ಕೂಡ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಸೊ ನಿಮಗೆ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ಸಲ್ಲಿ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋ ಯಾವುದೇ ಒಂದು ಆಸಕ್ತಿ ಇದ್ದರೆ, ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪೋರ್ಟ್ಫೋಲಿಯೋನ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ನಿಮಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರಿಟರ್ನ್ಸ್ನ ತರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಕೂಡ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಿಮಗೆ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ಸಲ್ಲಿ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋ ಯಾವುದೇ ಒಂದು ಆಸಕ್ತಿ ಇದ್ದರೆ ನನ್ನ ಒಂದು ವಾಟ್ಸಪ್ ನಂಬರ್ಗೆ ನೀವು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್. ಧನ್ಯವಾದಗಳು.